सोनारानेच कान टोचावे लागतात. अचानक उद्भवलेली आपत्ती त्या सोनाराचं काम करते. नेहाला झालेल्या अपघातामुळे मेघना आणि सौरभ दोघही हवालदिल झाले. आपणच या परिस्थितीला कुठेतरी कारणीभूत आहोत अशी अपराधी भावनाही त्यांच्या मनात होती. आणि काही झालं तरी नेहा ही त्यांची पोटची पोर. दोघांचंही आपल्या एकुलत्या एका मुलीवर अतोनात प्रेम होत. पण काय होत, पुष्कळदा आपण आयुष्य जगताना आपण अनेक गोष्टी गृहित धरतो. त्यांनीही नेहाला गृहित धरलं होतं. पण नेहाला अपघात झाला आणि दोघांचेही डोळे खाडकन उघडले. आपलं करिअर, आपला व्यवसाय, आपलं भांडण यातच रममाण असलेले मेघना आणि सौरभ जमिनीवर आले. हा अपघात नेहाच्या जीवावरही बेतू शकतो हे कळल्यावर तर त्यांच्या तोंडचं पाणीच पळालं. अशा परिस्थितीत नवरा बायको म्हणून भांडत राहण्यापेक्षा आई वडील म्हणून नेहाला यातून बाहेर काढणं अधिक गरजेचं आहे हे कळण्याइतके सुज्ञ ते नक्कीच होते. थोड्याच वेळात ऑपरेशन करायचं म्हणतात. थोड्या वेळाने आपली लॉयर कडे मीटिंग आहे. खोट केस आहे ना? मेघना, मेघना ब्लड नाही मिळते का कुठून? डॉक्टर म्हणतात की 2 पाउच लागते. कुठून? काहीतरी कर ना, माझ्या नेहाला वाचव. असं काय म्हणते हे बघ, नेह माझी पण मुलगीच आहे ना, बाप आहे मी तिचा. कुठून आणायचं ब्लड? काय करायचं रे आता आपण? माझ्या नेहाला काय होऊ नको ते. नाही आपल्या नेहाला काही होणार नाहीये. मी काही होऊच देणार नाही नेहाला. काही होऊ देणार नाही आपल्या नेहाला. या उशिरानं आलेल्या शहाणपणाचा काय उपयोग? मी हरलो ग. मी हरलो. तूच असं खसलास तर मी काय करणार रे? हे बघ, नेहाला काही होणार नाहीये. आपल्या नेहाला काही होणार नाही. आपण काही होऊ नये द्यायचं तिला. देवा गडराया, काहीतरी कर. सगळं तुझ्याच हातात आहे. काहीतरी कर. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. हॅलो. हो, सौरभ चौगुले बोलतोय. काय ब्लड मिळालं? हो, मी लगेच येतो तिथे. पोचतो आम्ही. ते आई आई अगं, बाप्पाने गारण ऐकलं तुझं. ब्लड मिळालंय. मी जाऊन घेऊन येतो. चल पटकन चल. आई आलोच आम्ही. मेघना, भागवत वकिलांचा फोन येतोय. आज आपली कोर्टाची तारीख होती ना. मी म्हटलं होतं की हॉस्पिटलमधून डायरेक्ट कोर्टात जाईन म्हणून फाईल सुद्धा कॅरी केली होती. तू फोन घे, मी ब्लडचं बघते. हां बोला वकील साहेब. फोन केला होता ओ निगेटिव्ह ब्लड साठी. सौरभ चौगुले होय. आपण कोण? मी नाव काय आपलं? मी त्यांची बायको. काय नाव आपलं? मेघना चौगुले. मेघना चौगुले. ठीक आहे, या रजिस्टरवर साईन करा. मी आलोच. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः.
बाप्पा, बाहुलास बाप्पा। हो मी कोर्टात येतोय तिथे आणि आपण जसं ठरवलंय तसंच करतोय। ऐका ना, मी आता जर गडबडीत आपण नंतर बोलूयात का? मेघना, अगं मला हॉस्पिटल मधून फोन येत होता, काय झालं ब्लडचं? हे घे, आईस पॅक टाकले आत मध्ये। थँक्यू, थँक्यू सो मच, चल पटकन। डॉक्टर, थँक्यू सो मच। तुम्ही ब्लड वेळेत अरेंज केलं म्हणून बरं झालं। हा, शी इज फाईन नाव। हा, आता बाहेर जाऊ शकतेस। ओके, मी डिस्चार्ज कार्ड बनवतो, जायचं ना बाहेर। हा, मम्मी पप्पांना त्रास द्यायचा नाही आणि वेळेत औषधं खायची। ओके, चल तिचे डिस्चार्ज कार्डचे पण आणतो। घरी जाऊया? नाही, त्याआधी एके ठिकाणी जायला पाहिजे। नमस्कार, मी सौरभ चौगुले। त्या दिवशी ओ निगेटिव्ह ब्लड मिळालं तुमच्याकडे, थँक्यू सो मच। माझा माणूस मला म्हणाला, पण मला अजूनही आश्चर्य वाटतंय। आश्चर्य कसलं? म्हणजे बघा, तुम्ही 9:30 आला तिथे ब्लड घ्यायला, बरोबर? हो, पण 9 वाजेपर्यंत ओ निगेटिव्हचं एकही पाऊच आमच्याकडे नव्हतं। बघा, अहो कसं शक्य आहे, आम्ही त्या दिवशी 2 पाऊच घेऊन गेलो। तेच सांगतो मी तुम्हाला, हे अचानक झालं कसं? अहो माझ्याकडे एंट्री सुद्धा नाही आहे। बाळ गणपती ट्रस्ट संचालित आशीर्वाद रक्तपेढी। आलं माझ्या लक्षात ब्लड कसं मिळालं ते। हे माझ्या बाळ गणपती फ्रेंडनी केलंय ना? हो ग बाळा, हो हो। तुमचं नाव मिस्टर चौगुले ना? हो, मी सौरभ चौगुले। हा, तुमची एक फाईल आहे माझ्याकडे। फाईल? एक मिनिट, ठीक आहे। अहो हे काय आहे? सॉरी, मला वाटत उंदराने कुरतडलेली दिसते। मम्मा पप्पा बाप्पाला पण असंच वाटत कि तुम्ही दोघ माझ्या बरोबर राहावं। बाप्पानेच पाठवलं असणार त्या उंदीर मामाला तुमची फाईल खायला। लहान मुलांच्या मनात एक निरागस निस्वार्थ असा भाव असतो, त्यामुळेच कदाचित देवाशी जोडलं जाणं त्यांना मोठ्यांपेक्षा सोपं जात असावं। नेहाच्या मनातही गणू बाप्पाविषयी असाच रेशीम बंध होता। त्या बंधामुळेच तिचा आर्त पुकारा देवाच्या कानी गेला आणि देव तिच्या मदतीला धावून आला। सौरभ आणि मेघनाचं नातं तुटता तुटता पुन्हा जुळलं। नेहाला तिच्या वयाच्या इतर मुलांसारखं आई बाबांबरोबर छान बालपण जगता येऊ लागलं। आजीच्या डोक्यावरचा काळजीचा मोठा भारच उतरला। इतकंच नाही, नेहा आणि गणू बाप्पा मधला बंधही अधिक दृढ झाला। गणपती बाप्पाला सुख करता दुख हरता म्हणतात ते उगीच नाही। बोला गणपती बाप्पा मोरिया, उंदीर मामा की जय।